नांदेड शहरातील दलित वस्तीमध्ये रखडलेल्या कामाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले. रस्त्यावर भजन करत महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्राध्यापक राजू सोनसळे यांनी महापालिकेची पोलखोल केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातून निघालेला भव्य मोर्चा महापालिकेवर दुपारी धडकला. यात महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. नामांतर शहीद स्मारक व मनपा मूलभूत भौतिक सुविधाकरिता नांदेड महापालिकेवर रिपब्लिकनच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. यावेळी प्राध्यापक राजू सोनसळे, माधव जमदाडे, प्रतीक मोरे, एकनाथ बत्तलवाड, संदीप मांजरमकर, ॲडव्होकेट यशोनील मोगले, राहुल सोनसळे, राहुल चिखलीकर, अभय सोनकांबळे, शुभम कॅतमवार, आतिश ढगे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. नांदेड महापालिका परिक्षेत्रामध्ये नांदेड शहरामध्ये उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग आहेत. तर यामध्ये जवळपास सगळे नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळं काँग्रेसचा महापौर, काँग्रेसचा सभापती, एकंदरीत सगळी यंत्रणा ही काँग्रेसच्या हातात आहे. आणि हेतुपुरस्पर नांदेडच्या खासदाराला नांदेडच्या जनतेनं पाडलं, नांदेडच्या उत्तरच्या आमदारला नांदेडच्या जनतेनं पाडलं. म्हणून हेतुपुरस्पर ज्या बौद्ध बहुजन आले अल्पसंख्याक वस्त्या आहेत त्या ज्या गेल्या 4 वर्षापासून जे आहे ते विकास निधी थांबवण्यात आले आहेत. असं सांगितलं जाते की बौद्धांना प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर बौद्ध वस्तीमध्ये जे विकास होतो असं काही नाही. बौद्ध असून काही होत नाही, तो व्यक्ती आंबेडकरवादी असावा लागतो. 2.25 वर्ष 2 बौद्धांना 2.5 वर्ष महापौर महापालिकेने केलेलं होतं, म्हणजे काँग्रेस पक्षाने केलं होतं. त्यांनी साधी एक फेरीसुद्धा दलित वस्तीमध्ये बौद्ध वस्तीमध्ये मारली. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जो काही गटर नाली रस्ते ह्याचा जो काही विकास होत नाही, तर या विकासाच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मेमोरंडम देण्यासाठी या ठिकाणी महापालिकेकडे आलेले आहोत. त्याचबरोबर नवीन श्रावस्तीनगर भागामध्ये जे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तर त्या ठिकाणी जे आहे ते शासनाने, महापालिकेनं, जिल्हा प्रशासनानं, जिल्हाधिकारी कार्यालयानं, मदत पुनर्वसन विभागानं जे आहे त्याचे पंचनामे केले पाहिजेत त्या सगळ्यांचे. त्याचबरोबर नांदेडचे जे काही स्वतःला म्हणजे मालक समजून घेतात, ज्यांचं असं म्हणणं आहे की 7-12 आमच्या नावानं आहेत, तर त्यांच्या घरापासून जो काही आंबेडकर नगरचा 100-200 पावलावरचा जो भाग आहे तर त्यांनी कधी तिथं फेरफटका मारला पाहिजे. की आमदाराच्या, पालकमंत्र्याच्या आणि महापौराच्या घराच्या 100 पावलावरसुद्धा आजही नाली नाहीत, रस्ते नाहीत, त्या ठिकाणी जे आहे ते ड्रेनेजच्या लाईन नाही. जो 4 कोटीचा अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दलित निधीचा जो काही निधी आहे, 4 कोटीचा रस्ता आहे, डॉक्टर आंबेडकर नगरच्या पाठीपासून जे आहे ते पार गणेशनगरपर्यंत तो झालेला आहे, तर तो जो काय वाडीपर्यंत जाणारा जो रस्ता आहे तो 4 करोडचा रस्ता खोदून जे आहे ते आता जवळपास 7 महिने होत आहे. आणि तिथं अनेक वृद्ध महिला, लहान बालकं जे आहेत ते त्या नालीच्या पाण्यामध्ये आणि त्या रस्त्यामध्ये जे आहे ते खड्ड्यामध्ये पडत आहेत. एकंदरीतच आपण बघत असाल की ह्या महापालिकेच्या मूलभूत भौतिक सुविधाबरोबरच नामांतराच्या मध्ये ज्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यावं म्हणून नामांतराचा जो 17 वर्ष लढा चालला, जो जगामध्ये असा एकमेव लढा आहे की जो 17 वर्ष चाललेला आहे, तर त्या लढ्यामध्ये जे काही ज्ञात अज्ञात शहीद आहेत त्या शहीदांचं स्मारक जयभीमनगरला व्हावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि वस्ती नसलेल्या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाजूला औद्योगिक वसाहतीमध्ये जे आहे ते नांदेड महापालिकेचा दवाखाना आहे. आमची मागणी आहे की ज्या लोकांना खऱ्या अर्थानं महापालिकेच्या दवाखान्याची गरज आहे तर त्या आंबेडकर नगर, जयभीमनगर, श्रावस्तीनगरमध्ये महापालिकेचा एक दवाखाना व्हावा. आणि त्याचबरोबर आपल्या पाठीमागं जो काही 2 बिल्डिंग जे आहेत ते अक्षरशः जे आहेत ते 1 करोड रुपयाचा खर्च करून बांधलेल्या दोन्ही शहरातल्या या आपल्या शहरातल्या शासकीय दवाखान्याच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या धूळखात पडलेल्या आहेत. जर शहरातला एखादा अपघात झाला तर 7 किलोमीटर लांब जाऊन विष्णुपुरीला लोकांना उपचार करावा लागत आहे. विष्णुपुरीचा दवाखाना हा आमच्या काहीही कामाचा नाही, तो हिंगोली, लातूर, परभणीचे लोक येऊन तिथे इलाज घ्यायले. त्याच्यामुळं शहरातले जे दवाखाने आहेत ते सुरू झालेले पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर आज आम्ही या ठिकाणी अल्टिमेटम द्यायला आलेलो आहोत. 11 दिवस झाला आम्ही, आज 12वा दिवस आहे, 11 दिवस झाला आम्ही नांदेड शहराच्या महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन आम्ही लोकांना सांगत आहोत, आंदोलन करत आहोत. आजचं हे जे काही आमचा संघर्ष आहे रस्त्यावरचा त्या ठिकाणी आम्ही आलो आहोत. या ठिकाणी आमची महापालिकेला ही मागणी आहे की महापालिकेनं ह्या सगळ्या लोकांकडून जो निधी आलेला आहे तो निधी जो आहे तो एक तर परत करावा शासनाला, नाही तर तो निधी वापरावा. कारण आम्हाला माहिती आहे की फक्त आंदोलन आणि मोर्चे काढल्यानंतर प्रश्न सुटत नसतात. त्याच्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेला ज्या लोकांना जनतेनं निवडून दिलेलं आहे, जनता जे आहे ते त्या लोकांना जे आहे ते ज्या पद्धतीनं त्यांना निवडून दिलेलं आहे त्या पद्धत जनता त्यांना घरीसुद्धा बसवणार आहे आणि आम्ही आमच्यातले लोकप्रतिनिधी निवडून या सभागृहात पाठवणार आहोत असा निर्वाणीचा इशारा या ठिकाणी आम्ही द्यायला. ओके, पुढची भूमिका काय आहे? आमची भूमिका ही आहे याच्यामध्ये की आम्ही माननीय आयुक्तांचा मला फोन आला होता, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की आज 12 तारीख आहे, 10 तारखेला मुंबईला महापौर
नांदेडचे महानगरपालिकेचे महापौर आयुक्त आणि महापालिकेचे काही अधिकारी यांची बैठक झाली मुंबईला, आणि त्या बैठकीला ते होते, ते प्लेननं आले गेले आणि प्लेननं सुद्धा आलेले आहेत, आणि त्यांनी सांगितलं की या बाबतीमध्ये आपण चर्चा करू. तर त्यांचं म्हणणं काय आहे ते तुम्ही घ्यावं, आम्ही घेऊ, त्याच्यानंतर पुढची आमची जी भूमिका आहे, आम्ही सगळेजण या ठिकाणी बसणार आहोत. या नेत्या या आंदोलनाला कोणी नेता नाही, कोणी नेतृत्व नाही, कोणत्याही पक्षाचं हे आंदोलन नाही, हे जनतेचं आंदोलन. आज आपण महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये तमाम या नांदेड जिल्ह्यामधल्या तमाम बहुजन समाजाची सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची मागणी हीच आहे की जेव्हापासून ही नगरपालिका नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि हजारो करोडो रुपये या नगराच्या विकासासाठी येतात, आणि त्या ठिकाणी सातबारा आपल्या नावाने लिहिणारे हे सर्व जे काही आहेत नेते मंडळी, त्यांचा सातबाऱ्याहून आम्ही नाव काढण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहोत. मग त्यामध्ये नगरसेवक असतील, कोणी आमदार असेल, कोणी खासदार असेल, कोणी मंत्री असेल, कोणी शासकीय प्रशासकीय अधिकारी असतील, कारण यांची मक्तेदारी आता आम्ही चालू देणार नाही. कारण नांदेड हे शहर म्हणजे महाराष्ट्रामध्ये गाजलेलं शहर आहे. गुरु गोविंदसिंगजीची या ठिकाणी समाधी आहे, शंकरराव चव्हाण साहेबाची कर्मभूमी आहे, आणि या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांची म्हणजे लढाऊ भूमिका या ठिकाणी होती, बाळासाहेब आंबेडकर उभा टाकले होते, आणि या ठिकाणी हजारो तमाम बहुजन समाज त्यांच्या पाठीमागे उभा टाकला होता. पण ज्यांना घर नाही, ज्यांना राहायची कुठली व्यवस्था नाही, जातीच्या नावावर ज्या लोकांनी राजकारण केले, पक्षाच्या नावाने ज्या कोणी लोकांनी, अरे हे सर्व देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शासनावर आणि संविधानावर चालते हे त्यांनी विसरून गेलेले, आणि आजही बाबासाहेबाच्या संविधानावर चालते आणि बाबासाहेबाच्या अनुयायावर चालते हे दाखविण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी राजूभाऊ सोनसळेने तुम्हाला म्हणजे इथल्या सगळ्या प्रशासन आणि शासनाला चॅलेंज दिले की येणाऱ्या काळामध्ये जे जे दलित वस्तीपर्यंत आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी घडल्या नाहीत याच्यानंतर जर चुका जर करसाल, तर याच्यानंतर आमचे माणसं बहुजन समाजाची माणसं म्हणजे अण्णाभाऊ साठेचे असतील, बाबासाहेबाचे असतील, शिवाजी महाराजाचे असतील, महात्मा फुलेचे असतील, बसवेश्वर महाराजाचे असतील, कुठल्याही समाजाचा माणूस असो, ज्या पद्धतीनं बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडी तयार केली, आनंदराज आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन सेना तयार केली, म्हणून ह्या सेनेच्या आणि वंचिताचेच नगरसेवक आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत. आणि शासनाला हे विनंती करणार आहोत, आजपर्यंत जे भी घोटाळा झालेला आहे तर त्यांनी निर्मळपणे बाहेर काढावा आणि आमच्या वार्डाचे विकास करावे. आम्ही इतर वार्डासाठी आलो नाही. सर, सध्या जे नगरसेवक आहेत ते काम करतात की नाही? बिलकुल करत नाहीत. यांची टक्केवारी बंद करावी, यांच्या पगारी बंद कराव्या. नगर सेवक म्हणजे नगराची सेवा करणारा, म्हणजे नाली असेल, रस्ता असेल, ड्रेनेज असेल, कुठलीही सेवा करणारा, यांना पगारीची काय गरज आहे? आणि ज्यावेळी प्रशासनानं आणि शासनानं हे पगार आणि टक्केवारी बाहेर काढावं, मग बघू कोण ऐकीने पाया पडायला येते, कोण ऐकीने पैशाच्या जीवावर ऐकणं.